नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांनी केलेली आहे. त्यानंतर भाजपचं तिकीट मिळावं यासाठी अनेकांनी मोर्चे बांधणीही सुरू केली आहे. शहरातल्या भाजप कार्यालयामध्ये आजपासून मुलाखतींना सुरुवात झालेली आहे. नाशिक शहरातील सर्व 31 प्रभागातील 122 जागांवर निवडणूक लढवण्यासाठीचा पक्षाकडूनचा स्ट्रॉंग उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे या 3 आमदारांसह पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सहभागानं बनवण्यात आलेल्या 14 जणांच्या पॅनलसमोर इच्छुकांच्या मुलाखती सुरू झालेल्या. राज्यात शिवसेना आणि भाजप युती संदर्भात चर्चा सुरू असताना नाशिक महानगरपालिकेमध्ये मात्र भाजप स्वबळावर लढण्याची तयारीत आहे. त्या प्रकारची घोषणा देखील नुकतीच आमदार बाळासाहेब सानप यांनी केली आहे. त्यामुळे आज नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी भाजप कार्यालयासमोर याप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी भाजप उमेदवार जे इच्छुक आहेत त्यांच्या देखील आणि विद्यमानांच्या देखील या ठिकाणी मुलाखती घेतल्या जात आहेत. 14 जणांचं टीम या ठिकाणी बनवण्यात आली असून ज्यामध्ये स्थानिक आमदारांचा देखील सहभाग आहे. त्यांच्या टीमच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यातनं खऱ्या अर्थानं उमेदवार फायनल केले जाणार आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचा पेच प्रसंग जो आहे भाजपसमोर तो असा आहे की इतर पक्षातले भाजपमध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असतील, ह्या इतर पक्षामधनं भाजप प्रवेश करणाऱ्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी प्राधान्य दिलं जातं का गेल्या 5 वर्षापासून ज्यांनी वार्डामध्ये खऱ्या अर्थानं मेहनत घेतली आहे त्यांना तिकीट दिलं जातं, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. नाशिकहून अभिजित पाटील, महाराष्ट्र वन.